अस्वलाच्या मुक्त संचारामुळे कोलरी व परिसर भयभीत। बुलढाणा येथील टीमने 3 तासात अस्वलाला केले रेस्क्यू। खामगाव पासून 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोलरी शिवारात गेल्या 2-3 दिवसापासून अस्वलाचा मुक्त संचार नागरिकांनी पाहिला, त्यामुळे आज खामगाव व बुलढाणा येथील वन कर्मचाऱ्यांची टीम दाखल झाली। अवघ्या 3 तासाच्या अथक परिश्रमानंतर अस्वलाला रेस्क्यू करण्यात आले। पकडलेल्या अस्वलाला अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन अधिकारी पडोळ यांनी दिली। अस्वलाला पकडल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला।